वाले सभी लोगों को आज महात्मा गांधी के मौके पर शुभकामनाएं देते हैं। यांच्या विरोधातले कायदे 7 ते 8 दमलेच्या संदर्भात नगर दंगल आणि जोधा अकबरच्या संदर्भात मागे घेतल्याचंही समोर आलं आहे। काय सांगाल ही सगळी जगाची परिस्थिती असेल तर काय अजिबात शांततेचं आंदोलन ज्याच्या महात्मा गांधी दिशा देशाला दिली आणि संविधानाचं महत्व त्याची जोड नवीन पिढीला जाणीव असावी आणि आजचे सरकार जे महत्वाचे प्रश्न आहेत म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या असेल कर्जमाफीचा झालेला अतिशय महत्वाचा प्रश्न जी कर्जमाफी केली पण ती प्रत्यक्षपणे फील्डवर झालेली नाही मुद्रामध्ये झालेला गोंधळ आज रोजगारासारखा अतिशय महत्वाचा प्रश्न शिक्षणात होणारे प्रश्न सातत्याने महिलांवर होणारे अत्याचार विधानं जी सरकारकडून येत आहेत आणि त्याच्यावर सरकार एखादं जवार व्यक्तिमत्व जेव्हा महिलांना उचलून न्यायची भाषा करतं आणि तेव्हा सरकारकडून आणि माझी अपेक्षा होती की गृहमंत्रालयाने महिलांच्या सुरक्षितेत बोलावं तसं कुठलंही विधान आलेलं नाही त्यामुळे या सगळ्या जो कारभार आज देशात चालला आहे त्याच्यात प्रचंड सर्वसामान्य माणसं अस्वस्थता आहे। पेट्रोल डिझेलची तुम्ही किंमत बघाल गॅस सिलेंडरची किंमत बघाल आज पैसे रुपीची किंमत आज तुम्ही बघताय त्याच्यामुळे होणारा फायनान्शियल इम्बॅलन्स त्यामुळे या सगळ्याच्या विरोधात एक शांततेचा मार्ग आम्ही आज निवडले। पुण्यात एक दुर्घटना घडली होती कॅनॉल फुटला होता त्यानंतर असं कारण देण्यात येते की उंदीर आणि घुशींमुळे तो फुटला हे कारण तुम्हाला पटतंय का आणि काय तुमचं त्यावरती म्हणणं? मला असं वाटतं त्याच्यासाठी आमच्या पक्षाकडे पोस्टरबाजी झाले आदरणीय दादांनी सविस्तर त्याच्यावर झालेले दुर्दैव आहे की जबाबदारी न घेता दुसऱ्या कुणावर तरी आपलं ढकलायचं ही त्यांची पद्धतच आहे त्याच्यामुळे मला काही नवीन त्याच्यात वाटलं। ज्या प्रकारे कोल्हापूरमध्ये आणि त्या पार्श्वभूमीवरती बाबासाहेबांच्या विधानावरून दोन्ही वेळेला मोदींच्या बाबतीत वैयक्तिक त्याच्यात काही आहे का नाही असंही वापरलेलं आहे काय अर्थ द्यायचा? मला असं वाटतं ज्यांना मराठी समजतं आणि ज्यांनी तो पूर्ण इंटरव्ह्यू पाहिलेला आहे त्याच्यापैकी कोणीही स्पष्टीकरण मागतच नाही। ज्यांना दुसऱ्या भाषेतले आहेत आणि आरोप प्रत्यारोप करतात अतिशय त्याच्या दुर्दैव एवढ्याच गोष्टीचं वाटतं की आजकाल अभ्यास लोक कमी करतात आणि उथळत नुसती ब्रेकिंग न्यूज किंवा हेडलाईनवरच सगळे रिॲक्शन देतात। नक्की इंटरव्ह्यूमध्ये काय झालं आणि तो मराठीतला इंटरव्ह्यू होता तर बाकीच्या भाषा ज्यांना मराठी समजत नाही अशा लोकांनी किती लोकांनी ते मराठीतलं भाषण ऐकलं त्याचं व्यवस्थित ट्रान्सलेशन पाहिलं मी अनेक लोकांशी बोलले आणि विचारलं तुम्ही इंटरव्ह्यू पाहिला का ते म्हणजे नाही आम्ही इंटरव्ह्यू करतो। भूमिका काय एन सी बीची भूमिका आदरणीय पवारसाहेबांच्या इंटरव्ह्यूमध्ये आणि भाषणामध्ये क्लिअर आहे आमच्या माझ्या स्वतःच्या ट्विटमध्ये आहे की आमच्या एपीसीच्या मागणीवर आम्ही ठाम आहोत। काही ज्या प्रकारे कोल्हापूरला राज्य सरकारने दुर्दैव आहे ज्यांच्यावर आरोप नाही त्यांना जेलमध्ये घालतात नजर कैद्यात ठेवतात ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांना मुकट सुटतात हे सातत्याने तुम्ही सगळीकडे राज्यात परिस्थिती बघत आहे। माझं म्हणणं आहे माननीय मुख्यमंत्र्यांचा लाडका शब्द आहे पारदर्शक जे काय माननीय मुख्यमंत्र्यांनी करावं ते पारदर्शकपणे करावं। कोल्हापूरमध्ये कपडे घालणाऱ्या महिलांना देवळात प्रवेश दिला जाणार नाही असं मंदिर समितीने निर्णय घेतला एकीकडे शब्दी मला आधी कोर्टानी परवानगी देण्यापर्यंत मदत जाते दुसरीकडे अशा पद्धतीचे निर्णय घेतले जातात। मला एका गोष्टीचं वाईट वाटतं पण मला वाटतं त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यांनी आदेश नाही त्यांनी विनंती केली असं मला कालच्या नंतरच्या बातमीमध्ये आलेलं आहे
मला असं वाटतं की कोणीच अशी विधानं करू नये. आज देशाच्या समोर याच्यापेक्षा फार मोठी आव्हानं आहेत. कुपोषणाचा अतिशय मोठा प्रश्न असेल, लैंगिक अत्याचाराचा प्रश्न असेल, डोमेस्टिक व्हायलन्सचा प्रश्न असेल, एवढी मोठी आव्हानं असताना आपल्यासमोर जे जबाबदार व्यक्ती म्हणतोय विरतुरडे कपडे वगैरे अशावर फार लक्ष न देता त्याच्या पुढचे जे महिला त्याच्यावर जर जास्त लक्ष